वाड़ी के गौतमी महिला मंडल की महिलाओं ने देहदान का संकल्प किया। देहदान करना एक सामाजिक कार्य माना जाता है। हर कोई इस पहल को नहीं करते, लेकिन वाड़ी के गौतमी महिला मंडल की महिलाओं ने माता रमाबाई के जयंती के उपलक्ष्य पर सभी महिलाओं ने देहदान का संकल्प कर सामाजिकता का परिचय दिया। गौरतलब है कि रमाई जयंती सप्ताह धम्म कीर्ति नगर रमाबाई भवन में हाल ही में मनाया गया। रमाई की प्रतिमा को माल्यार्पण कर बुद्ध वंदना ग्रहण की गई। इस अवसर पर मंडल की महिलाओं ने देहदान करने का आह्वान किया गया। इस मौके पर नगर सेवक नरेंद्र मेंटी, पूर्व अध्यक्ष प्रियदर्शनी गृह निर्माण संस्था के गौतम पाटिल, धम्म प्रवचनकार सुधीर वानखेड़े, मार्गदर्शक सुरेश उके, डॉक्टर सुभेद उके, प्राध्यापक डॉक्टर सुशील मेश्राम प्रमुखता से उपस्थित थे। उपस्थित वक्ताओं ने रमाबाई आम्बेडकर के जीवन चरित्र पर प्रकाश डाला। देहदान करने वाली महिलाओं में वर्षा पाटिल, शोभा केड़ाम, शशिकला डोरस, वनिता पाटिल, नीलू मानवटकर, छाया चाहंदी, गुम्फा गजबीये, किरण बोथिले व राहुल पाटिल, दामोदर गजबीये ने देहदान फॉर्म भरा। मृत्यु के बाद देह शैक्षणिक व संशोधन कार्य के लिए शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर के लिए स्वच्छ से अवयव दान करने के बाद देहदान करता महिलाओं ने कही। कार्यक्रम का आयोजन गौतमी महिला मंडल ने किया। इस अवसर पर प्रीति सोनटक के, किरण बोथिले, कला पक्कीडे, सोनू मेश्राम, सुनंदा दातार, मीनाक्षी वाघमारे, रमा रामटी के, शालू कानिकर, पंचफुला फुलजेले, यशवंत कानिकर, अपेक्षा केड़ाम, पुष्पा महाजन भी उपस्थित थी। इनबीसी न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट। धम्म कीर्ति नगर वाड़ी इतल्या स्त्री पुरुषांनी रमाई जयंतीच्या निमित्तानं इथे कार्यक्रम आयोजित केला आणि रमाईनं आपल्या आयुष्यामध्ये जो त्याग केला त्या त्यागातनं बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर या देशासमोर उभे ठाकले आणि त्यांच्या विचारातनं भारत देशाला जे संविधान मिळालं, संविधानासोबतच दुसरं एक संविधान बाबासाहेबांनी 22 कलमी 22 प्रतिज्ञांचं जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये त्या 22 कलमांमध्ये एक अत्यंत सर्वांगसुंदर असं एक कलम आहे की मला या देशामध्ये समता निर्माण करायची आहे। तर ही समता आपल्या कृतिशील विचारातून आपल्या समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मरणोत्तर देहदान आणि अवयवदान आपण केलं पाहिजे असा विचार या महिलांनी केला। कारण जेव्हा आपण अवयवदानासाठी तयार होतो तेव्हा आपण कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, प्रांताचा, लिंगाचा विचार करत नाही। सर्व देशवासीय हे माझे बंधू भगिनी आहेत आणि रुग्णालयामध्ये जे अवयवदानाच्या प्रतीक्षेत शेवटची घटका मोजत असणारे जे रुग्ण आहेत ते कोणीतरी मला दान केलं पाहिजे, अवयवांचं दान केलं पाहिजे। गौतमी महिला मंडळ धम्म कीर्ती नगर या महिलांनी या रमाई भवनमध्ये आयोजित केलेलं आहे आणि हे औचित्य साधून त्यांनी देहदान आणि अवयवदान करण्याचा संकल्पसुद्धा केला। या ठिकाणी जवळपास 35 ते 40 महिलांनी आपला अवयवदानाचा मरणोत्तर जो फॉर्म आहे तो भरून दिलेला आहे आणि हा संकल्प या दिवशी का केला तर त्याचं कारण ते असं सांगतात की ज्या रमाईने त्याग केलेला आहे आपल्या जीवनाचा, आपल्या परिवाराचा, आम्हीसुद्धा त्याचंच, आम्ही त्या रमाईचेच लेकर आहोत आणि म्हणून आम्हीसुद्धा आमच्या जीवनाचा म्हणजे जीवनाचं समाप्त झाल्यानंतर म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आम्हीसुद्धा आपल्या शरीराचं मातीमोल करण्यापेक्षा त्या जीवनाचं आम्ही अनमोल करू, ते जीवन अनमोल करू।